हा अनुभव माझ्या मामाने मला सांगितला. साधारण 15 वर्षांपूर्वीचा हा अनुभव आहे. तर चला गोष्ट सुरू करूयात. रात्रीच्या 11:15 एसटी गावात थांबली. त्या एसटीतून एक पॅसेंजर खाली उतरला. समोर एक रिक्षावाला होता म्हणून त्या माणसाने रिक्षावाल्याला पत्ता सांगितला. रिक्षावाला म्हणाला, सोडतो साहेब, बसा. त्या रात्री एसटी स्टँडवर एवढी गर्दी नव्हती म्हणून तो माणूस लगेच बसला, नाहीतर रिक्षा भेटत नाही. आठ ते 10 किलोमीटर लांब जायचं होतं म्हणून मग रिक्षा ड्रायव्हर आणि त्या माणसाच्या गप्पा सुरू झाल्या. त्या पॅसेंजरचं नाव विजय होतं. रिक्षावाला म्हणाला, इकडे गावात कसं येणं केलं आणि ते पण एवढं रात्री? विजय म्हणाला, या गावात माझे आजोबा राहतात आणि काही दिवसांपासून ते आजारी आहेत म्हणून त्यांना भेटायला आलो आहे. तो रिक्षावाला विजयाच्या आजोबांच्या पुढच्या वाडीतच राहिला होता. मग थोडं पुढं गेल्यावर विजयने सहज रिक्षाच्या बाहेर डोकावून बघितलं तर त्या नदीजवळच त्याला त्याचे आजोबा दिसतात. त्यांनी पांढरी टोपी आणि पांढरे कपडे घातलेले होते. विजयने पाहिलं तर ते त्याला हातवारे करून बोलवत होते. मग लगेच विजय त्या रिक्षावाल्याला म्हणाला, अहो थांबा थांबा तिकडे. तितक्यात रिक्षावाला म्हणाला, अहो असा हात बाहेर नका काढू, पोहोचू आपण. पण तरी विजय म्हणाला, माझे आजोबा आजारी आहेत ना आणि आत्ता मला ते त्या नदीपाशी दिसले, मला बोलावत आहेत ते, तुम्ही रिक्षा थांबवा ना. विजयने एवढं सांगितल्यावरच रिक्षावाला बाहेर डोकावून बघतो तर त्याला तिकडे काहीच दिसत नाही म्हणून रिक्षावाल्याने रिक्षा थांबवलीच नाही. उलट तो म्हणाला, तुमच्याकडे जे सामान आहे ना ते आपण तुमच्या घरी ठेवू आणि मग परत येऊयात आजोबांना घ्यायला. विजय त्या रिक्षावाल्याचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, तुम्ही रिक्षा थांबव हो, माझे आजोबा आजारी आहेत आणि एकटे पण आहेत, ते मला बोलवत आहेत, तुम्ही थांबवा रिक्षा, नाहीतर मग मी चालते रिक्षातून उडी मारेन. रिक्षावाला धीट असल्यामुळे तो म्हणाला, आओ साहेब जवळ आले घर, थांबा आता, मी नाही थांबवणार रिक्षा. विजयने एवढं सांगितल्यावरही तो रिक्षावाला थांबलाच नाही. सगळीकडे काळोख पसरलेला होता. घड्याळाचा काटा आता 12 पुढे गेला होता. तिकडे फक्त त्या रिक्षाची हेडलाईट आणि चंद्राचा थोडा प्रकाश होता. 5 मिनिटांनंतर परत एका झाडामागे त्याला त्याचे आजोबा थांबलेले दिसले. यावेळी त्यांनी पांढरं बनियन आणि धोतर घातलेलं होतं. तो परत म्हणाला, रिक्षा थांबवा ना हो, माझे आजोबा परत हात करतायत मला. पण तरी तो रिक्षावाला विजयची एकही गोष्ट ऐकत नव्हता. तो परत तेच म्हणाला, आता आपण जाऊयात आणि परत येऊ. विजय लगेच म्हणाला, बरं एक काम करा, रिक्षा थांबवा, मला तहान लागली आहे, पाणी प्यायचं आहे. तो रिक्षावाला म्हणाला, चालत्या गाडीचंच पाणी प्या. कारण रिक्षावाल्याला माहीत होतं आता रिक्षा थांबवली की काहीतरी होणारच. रिक्षावाला फक्त एवढंच म्हणाला, पाणी प्यायचं आहे ना, मग चालत्या गाडीत प्या ना. विजय म्हणाला, नको चालत्या गाडीत नको, मला ठसका लागेल, नीट पाणी पिता येणार नाही, मी पडेल. विजयने पाणी प्यायचं कारण दिलं पण खरं तर त्याला त्या नदीपाशी जाऊन पाहायचं होतं आणि हे सगळं त्या रिक्षावाल्याला माहीत होतं म्हणून तो रिक्षावाला त्याचं एकही ना ऐकता रिक्षा चालवतच होता. विजयला त्या रिक्षावाल्याचा राग आलेला होता पण रिक्षाचा वेग एवढा जोरात होता की काही करताच येणार नाही. मग 10-15 मिनिटांनंतर ते दोघे विजयच्या घरात पोहोचतात. विजय पटकन घरात गेला आणि त्याने पाहिलं तर काय, आजोबा घरात झोपलेले. मग त्याच्या लक्षात येतं की मगाशी त्या नदीपाशी जे पाहिलं ते आजोबा नव्हते तर ते काहीतरी वेगळंच भयानक असेल. बाहेर जाऊन विजयने त्या रिक्षावाल्याचे आभार मानले. तो म्हणाला, त्यावेळी तुम्ही रिक्षा थांबवली नाही तेच चांगलं केलं, नाहीतर माहीत नाही
काय झालं असतं माझ्याबरोबर। तुम्ही माझे प्राण वाचवल्याबद्दल धन्यवाद। हा अनुभव जर तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येकाने तुमच्या दोन मित्रांबरोबर शेअर करा। लाईक्सचं टार्गेट ठेवूयात 70 लाईक्स। जर तुमच्याकडेही असे भयानक अनुभव असतील तर bardostoryteller@gmail.com या ID वर मेल करा किंवा बार्डो मराठी भयकथा या इंस्टाग्राम पेजवर सेंड करा। यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन।